नमस्कार मंडळी मी पीके आणि रानातली पाक्र चॅनलमध्ये आपलं स्वागत तर काय झालं मित्र मी इथून आपल्याच परिसरामध्ये थोडं फेरफटका मारत होतो अशा वेळेस काय झालं की माझं म्हणजे मी जात असताना आणि सायंकाळ भरपूर आहे आज माझं कसला म्हणजे व्हिडिओ बनवायचा वगैरे असा काही विचार नव्हता आणि मी असंच सहज जात होतो इथून तर काय झालं या ठिकाणी मला कोणीतरी कचरा काढला आणि हा कचरा इथं टाकलेला आहे हा बघा मी तुम्हाला दाखवतोय हा कचरा इथं टाकला आणि कचरा टाकल्यानंतर काय झाली मी ह्या कचऱ्याकडे थोडीशी नजर गेली माझी हा बघा हा इथं तुम्हाला कचरा टाकलेला दिसतोय या कचऱ्याकडे माझी लक्ष गेली हे बघा नजर गेली या कचऱ्याकडे माझी नजर गेली आणि मला चक्क आठवलं की वनस्पती मी पाहिली पाहिल्यानंतर तिला पकडलं हातामध्ये आणि बघितलं की कोणती वनस्पती आहे तर मला चक्क भुई आवळा दिसला आणि तुम्हाला ठरवलं की चला मिळालं काहीतरी म्हणजे वनस्पती आपल्याला नजरेस मिळाली तर एवढ्या परिसरामध्ये मला ते अजूनपर्यंत आढळली नाही पण आता या ठिकाणी कशी काय आढळली माहिती नाही तर मी तुम्हाला तिचा परिचय करून देतोय हे बघा मंडळी हे भुई आवळा आहे आणि हे असंच पडून होतं या ठिकाणी तर माझी अचानक इथं नजर गेली आणि याच्याकडं मी बघितलं तर हे मला समजलं की भुई आवळा आहे तर याचं भरपूर फायदे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी अशा बऱ्याच वनस्पतींची तुम्हाला माहिती देत असतो बऱ्याच वनस्पतीबद्दल मी तुम्हाला सांगत असतो तर हा माझा व्हिडिओ तुम्ही आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण ही माहिती इतरांनासुद्धा शेअर करा नाही का कारण हे तुमच्या ज्याप्रमाणे उपयोगाची आहे त्याचप्रमाणे इतरांच्या सुद्धा उपयोगाची आहे हे तुम्ही समजून घ्या त्यानंतर आपल्यापासून इतरांना सुद्धा फायदा होतो हे सुद्धा समजून घ्या तर मी खबर भरपूर असे वनस्पतींची तुम्हाला माहिती देत असतो त्यानंतर वनस्पतींसोबतसोबतच काही शेतीबद्दलसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देतो तर हा भूई एवढा आहे तसे याचे तीन प्रकार पड पडतात म्हणजे तीन प्रकारचे हे असे वनस्पती असते एक हिरवी वनस्पती असते हिरवा भुई आवळा असतो एक लाल कलरची देठा देठाचा असतो आणि एक जंगली भुई आवळा असतो तर हे तसं सहसा तीनही भुई आवड्याचा गुण एकसारखेच आहेत असं काही याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे हे बघा हे अशा प्रकारची असते आहे तर हे तुम्ही बघता याच्यामध्ये अशी सारख्या दिसणाऱ्या भरपूर अशा वनस्पती असू शकतात पण हे तुम्हीच चांगल्या पद्धतीने ओळखणं हे महत्व लाईटामध्ये तुम्हाला चांगलं दिसायला लागेल नाही का तर हे बघा हे प्रत्येक पानाच्या पाठीमागं छोटी छोटी फळं लागलेली आहेत भुई आवड्याची तर व्यवस्थित बघून घ्या जरा तर काय आहे याची फायदी भरपूर आहेत जर का तुम्हाला एखाद्या महिलेला किंवा एखाद्या माता मातेला श्वेतपदराची म्हणजे पांढरे पाणी जाण्याचं काही समस्या असेल तर त्या ठिकाणी त्या महिलेला खूप चांगला फायदा होतो हिचा तर काय करायचं आहे मच्छर पण भरपूर आहे त्या ठिकाणी तर काय करायचं आहे ह्या त्याची तीन पानं म्हणजे तीन फांद्या ह्या अशा 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 ह्या प्रकारच्या दोन ते तीन फांद्या जर का ती महिला रोज सकाळ आणि सायंकाळ दोन ते तीन फांद्या खात असे नसेच तर खूप चांगला तिला फायदा होऊ शकतो त्यानंतर तुम्हाला भूक लागत नसेल किंवा पचत नसेल अशा वेळेला खूप चांगला फायदा होतो त्यानंतर काही मूत्रासयाच्या तुम्हाला जर का समस्या असतील तर त्यासुद्धा खूप चांगला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला काही इतर काही पोटाच्या समस्या असतील तिथेही खूप चांगला फायदा आहे त्यानंतर ओटी पोटीसाठी खूप चांगला फायदा आहे त्याच्यानंतर हे जी औषधी आहे ही जी कोणतीही औषधी विशेषतः तुम्ही वनस्पती जी वनस्पती वनस्पती औषधी आहे ते विशेषतः तुम्ही पोटी जर का खाल्ले तर खूप चांगला फायदा होतो पोटी अर्ध्या तासाच्या आधी खायचा त्यानंतर तुम्ही हळूवार जेवण करायचं पाणी वगैरे व्यवस्थित प्यायचं तर खूप चांगला फायदा होतो तर तुम्ही या तुम्ही जर गुगल का गुगलवरती सर्च केले तर त्या ठिकाणी भुई आवळ्याच्या परिचयाच्या खूप साऱ्या वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतील पण त्यांच्याशी निगडीत बऱ्याचशा अशा वनस्पती मिळतात की त्या वेगळ्याच वनस्पती दाखवल्या जातात तर तशा काही नाही पण हे ओळखता येणं खूप चांगलं महत्वाचं चा आहे हे बघा पुन्हा एकदा बघून घ्या हे अशा प्रकारची पानं असतात हे बघा आणि ह्या प्रत्येक पानाच्या पाठीमागं हे अशी फळं लागलेली आहेत हे छोटी छोटी फळं लागलेली आहेत तर ही भुई आवड्याचं वनस्पती आहे त्याच्यानंतर आपला प्रत्येक महिला ज्या जिला श्वेतपदराचं समस्या आहे तिला खूप चांगला फायदा होतो काय खूप ती गचाड समस्या आहे श्वेतपदार्थाची तर याच्यामुळे काय होते महिलांना असक्तपणा येतो त्याच्यानंतर लुलं लुलं वाटणे त्याच्यानंतर खूप साऱ्या आजारांना सुद्धा तो एक बुलावा असतो म्हणजे बोलावणे असते ते सी समस्या महिलांमध्ये तर या ठिकाणी तुम्ही हा वनस्पतीचा खूप चांगला फायदा घेऊ शकता आणि माझं व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका आणि माझी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की कळवा आणि शेअरसुद्धा करा तर धन्यवाद मित्र हो आणि अशाच प्रकारची तुम्ही मला माहिती मी तुम्हाला देत राहीन आणि कुठली माहिती तुम्हाला हवी आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला कळवा तर धन्यवाद मित्र हो